नमस्कार मी ज्ञानदा कदम आपण सगळेजणं सध्या आहोत पुण्याच्या वेताळ टेकडीवरती ही टेकडी पुणेकरांना प्रचंड प्रिय टेकडी आहे कारण ही टेकडी पुणेकरांना निसर्गाचं प्रेम देते मोकळा श्वास देते पक्ष्यांचा किलबिला टेकवते एक प्रकारे या टेकडीला पुण्याचं ऑक्सिजन सेंटर मानलं जातं पण गेल्या काही महिन्यांपासून ही, ही टेकडी स्वतःच्या अस्तित्वाचा एक लढा देते आणि या लढ्यामध्ये या टेकडीच्या पाठीशी भक्कमपणे अनेक पर्यावरणप्रेमी अनेक पुणेकर उभे राहिलेले आहेत खरं तर महानगरपालिकेला ही टेकडी फोडायची आहे आणि एक रस्ता तयार करायचा आहे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स राबवायचे आहेत जवळपास अडीचशे तीनशे कोटींचा खर्च या सगळ्या प्रकल्पासाठी अपेक्षित आहे हजारोंच्या संख्येनं झाडं कापली जाणार आहेत दोन एक किलोमीटरचा रस्ता तयार होणार आहे आणि या सगळ्यामुळे मध्यवर्ती पुण्यातली वाहतूक कोंडी सुटेल किंवा ती फुटेल असं हा प्रकल्प राबवणाऱ्यांचं म्हणणं आहे खरंच तसं होणार आहे का वेताळ टेकडी वाचवण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं पुणेकर सध्या समोर का येत आहेत या प्रश्नाला वाचा का फोडतायत जर का आपण पुढच्या काळाचा विचार केला ही इथली निसर्ग संपदा किंवा ही टेकडी इथे मिळणारा मोकळा श्वास हे सगळं जर का काही हरवलं किंवा हिरावलं गेलं तर त्याचे भविष्याच्या दृष्टिकोनातनं विचार करता गंभीर परिणाम कोणते आहेत किती आहेत या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत ही सगळी मंडळी आहेत यातले अनेक जण वेताळ टेकडीचे रोजचे व्हिजिटर्स आहेत अनेक जण तिच्या संरक्षणासाठी पुढे आलेले आहेत राजकीय मंडळीसुद्धा आहेत तर मला हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्यापैकी किती जण आत्ता उपस्थित असलेल्यांपैकी या प्रकल्पाला सपोर्ट करतायत म्हणजे हा रस्ता व्हावा असं इथल्या किती जणांना वाटतंय फारच मोजकी संख्या आहे आणि किती जणं असे आहेत ऑफकोर्स त्यांची मेजॉरिटी मला वाटतं आता जास्त आहे की वेताळ टेकडी वाचावी इथे कोणताही प्रकल्प आणू नका असं किती जणांना वाटतंय या कार्यक्रमात जवळपास ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के मंडळी अशी आहेत की ज्यांना टेकडी वाचवावी असं वाटतंय तर मी तुम्हाला सगळ्यांपासून सुरुवात करते हाय काय नाव आहे आणि कधीपासनं वेताळ टेकडीवर वेताळ टेकडी तुझं का मत आहे आम्ही या टेकडीवर रोज येतो बरीच जण पिढ्यान पिढ्या पीड़या इथे येत आहेत आणि ही टेकडी वाचा वाचावी अशी आम्हाला वाटते कारण हा निसर्ग आणि सांस्कृतिक वारसा आहे पुण्याचा ही पुण्याची अस्मिता म्हणतो तशी या टेकडीची ओळख आहे आणि ही टेकडी जर गेली तर मग काय उरतं म्हणजे पुण्यामध्ये बघण्यासारखं किंवा इथे तुम्ही आला तर म्हणजे इतक्या विविध प्रकारची लोक इकडे असतात मग ते गरीब असो सगळ्या प्रकारची म्हणजे श्रीमंत असो किंवा काय लहान मुलांपासनं वृद्ध असो तर सगळ्या प्रकारची लोक इकडे विनामूल्य हा असा वारसा आपल्याला मिळालेला आहे ते तो उपभोगतायत तर म्हणून आम्हाला का वाचावी टेकडी का वाचवायला हवी आहे टेकडी वाचवायला हवी आहे कारण काय जे आपण रस्त्याचा प्रकल्प ह्याच्यावर करायचा म्हणतोय ती खरं पहिले समजून घ्यायला पाहिजे की त्याची गरज आहे का पहिले तर आणि ते गज रस्त्यांनी खरं तर जे वाहतूक कोंडी वगैरे जी आहे ती कमी होणार आहे का नाही कारण काय हे सगळे जे काय पी एम सीचे प्लॅन्स आहेत ते कुठेही पब्लिक डोमेनमध्ये नाही आहेत तर खूपदा लोकांना फक्त वाटतं की के रस्ता केला की आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आपले ट्रॅफिकचे इश्यूज सॉल्व्ह होतील पण खरोखर तसं होणार आहे का नाही हे खूप महत्त्वाचं आहे समजून घ्यायला की की अॅक्च्युली हे होणार आहे का नाही होणार आहे स्टडीजमध्ये त्यांच्या पी एम सीच्या स्वतःच्या स्टडीजमध्ये काय सांगितलेलं आहे की कि त्याच्यामुळे कितपत कोंडी कमी होणार आहे किती टक्के लोक हे रस्ता वापरणार आहेत खरं तर ह्यांनी जी कोंडीचं एक जागा आहे ती फक्त पॉइंट ए टू पॉइंट बी शिफ्ट होणार आहे का कोंडी खरंच कमी होणार खरंच वाहतूक कोंडी सुटणार काय जर तुम्हाला बेसिकली हवं आहे ते आपण घेऊ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं असं काय वेताळ टेकडीमध्ये की बाकी कुठे काही करा पण आमच्या वेताळ टेकडीला हात लावू नका असं पर्यावरणवाद्यांचं आणि अनेक पुणेकरांचं पण म्हणणं आहे पर्यावरणवाद्यांचंच नाही तर पुणेकरांचं हे काम म्हणणं आहे तर तुम्ही आत्ता रस्त्यावरनं येताना अनेक वेळा या कॉन्क्रीटच्या जंगलांमधनं येत असत येत असताना असं बघितलं असेल की मागच्या एक महिन्यात तुम्ही बाहेर पडले की प्रत्येकाचं तेच म्हणणं असतं अरे बापरे किती ऊन आहे किती जास्त तापमान वाढलं आम्हाला बाहेर पडता येत नाही काम करता येत नाही त्या व्यतिरिक्त या पुण्याचं तेहतीस टक्के पाणी हे ग्राउंड वॉटरमधनं येतं आत्ताच तुम्ही बातम्या बातम्या वाचल्या असतील की हे डेक्कन जिमखाना भागात पाण्याचं जे प्रेशर आहे ते कमी कमी होत आहे आणि ते पाणी साठतं कुठे तर या टेकडीच्या ॲक्विफेअर्समध्ये तर फक्त हे नैसर्गिक सौंदर्य नाही आहे इथे आल्यावर अनेक लोकांचं डिप्रेशन वगैरे पण क्युअर होतं एवढेच गोष्टी नाही आहेत तर आपल्या राहण्याचा हा एक प्रश्न झालाय अच्छा आता इथे एक काका आहेत मला सांगितलं पाठीमागे बसलेले की जे अनेक वर्ष वेताळ टेकडीवरती येत आहेत इथे चालत आहेत काका मला सांगा किती वर्ष येत आहे वेताळ टेकडीवरती चाळीस वर्ष चाळीस वर्ष सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला नाही फक्त संध्याकाळी येतो आणि ॲक्च्युली पूर्वी ते ते मारुतीचं देऊळ आहे तिथं सगळं चिखल असायचं तिथं आम्ही प्रायव्हेट ग्रुपने वर्गणी काढून तिथं रस्ता तयार केला आणखीन हे कशा करता तर बेसिकली अशी एकच जागा आम्हाला वाटती आहे की जिथं आपल्याला प्राण प्राणवायू आणखी ऑक्सिजन खरंच मिळतो नाही तर कुठल्याही रस्त्यावर गेलं की आज इतकं पोल्युशन आहे की त्याला काय म्हणजे विचारायची सोयच नाही चर्चा तर कानावरती आली असेल की वेताळ टेकडीमधनं काही प्रोजेक्ट जाणार आहे ज्याच्यामुळे अनेक झाडं तोडली जातील इथलं पर्यावरण किती संरक्षित राहील माहिती नाही काय भावना आहे तुमची ह्याच्यात असा हा जो निसर्गाचा ठेवा आहे त्याला खरं तुम्ही हात लावताच कामा नाही आणि जर यादा कदाचित तुम्हाला काही करायचं म्हटलं तर फॉरेनमध्ये काय करतात जर एक झाड तोटलं तर तो दहा झाडं लावतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं एक्झिक्युशन खरंच करतात आपल्याकडे फक्त हवेत वावड्या उर उडवतात की आम्ही असं करू तसं करू त्याचं जे एक्झिक्युशन आहे ते एक्झिक्युशन कधी होतच नाही आणि मग नंतर एकदा काही काळ लोटला की लोकं पण विसरून जातात आणखीन त्याची इंटेन्सिटी निघून जाते आणि आपली खरं भारताची हीच खरी रड आहे की इज ऑलवेज क्वेश्चन मार्क काय तुमचं कारण आहे कि किंवा पुणेकरांना तुम्ही कसं पटवून द्याल की हा रस्ता महत्वाचा काय हा प्रकल्प पूर्णत्वास जाणं का गरजेचं आहे अगदी या कार्यक्रमाचं नावच आपण बघतोय की विकास का श्वास आणि हे दोन्ही विषय अगदी वन एटी वन डिग्री मध्ये समोरासमोर ठाकलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला विकास केल्याशिवाय पर्याय नाही कारण लोकसंख्या वाढती आत्ताच सांगितलं गेलं आणि ही लोकसंख्या वाढताना जे फ्रस्ट्रेशन आत्ता लोक फेस करत आहेत ज्यांच्या घरी पोचायला फिजिकली पाच ते सात मिनटं लागली पाहिजेत ते एक एक तास ट्रॅफिक जामचा रोज सामना आहेत त्यांनी होणारं पोल्युशन हे या पर्यावरणाला घातक नाही आहे प्रत्येकजण गाडी वापरतोय एक एक तास ल याच्यामध्ये आड अडकून पडतोय शरीराला तर त्याचं पोल्युशन सहन करायचंच आहे पण मानसिक त्रास घरी गेल्यानंतर लोक फर्स्ट्रेड अवस्थेतमध्ये जात आहेत जसं भाऊंनी सांगितलं की इथं आल्यावर शांतता पण मिळते पण तिथं रस्त्यात अडकून पडल्यानंतर फस्ट्रेशनच मिळतं आहे तर याच्यासाठी डेव्हलपमेंट हा एकच पर्याय आपल्याकडं उपलब्ध आहे याच्यातून किती पंधरा टक्के लोक जाणार का वीस टक्के लोक जाणार हा भाग चर्चेचा होऊ शकतो मला वाटतं या कार्यक्रमामध्ये विकास आणि श्वास असं म्हणतोय पर्यावरणवाद्यांचा मी म्हणजे त्यांची रिस्पेक्ट करतो की आपण एकमेकांनी हातात हात घालून याच्यावरती विचार करून सोल्युशन काढलं पाहिजे अच्छा, अच्छा हातात हात घालून सोल्युशन काढलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय ते या क्षणी खरंच बंधनातही पॉसिबल वाटतं की हातात हात घालून सोल्युशन काढता येईल का मला असं वाटतं पहिल्या प्रथम आपण नुसतंच वे, वेत टेकडी नव्हे पण पन... संपूर्ण शहरांच्या अवतीभावती ज्या टेकड्या आहेत आणि जिथं अतिशय चांगल्या पद्धतीचं चा ग्रीन कवर आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे तुम्ही मग अशी सांगितलं सुरुवातीला हे अगदी बरोबर आहे की शहरीकरण फार झपाट्याने वाढतंय लोकसंख्या वाढती आहे आणि यू आर डी पी एफ आय असे रूल्स आहेत नॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये एक लाख लोकसंख्येच्या मागे तुम्हाला एवढ्या एवढ्या ओपन स्पेस पाहिजेत आज जर पाहिलं पुण्याची लोकसंख्या घेतली तर आत्ताच त्या ओपन स्पेसेस कमी आहेत एका बाजूला लोकसंख्या वाढतच राहणार आहे पण ओपन स्पेसेस तर वाढणार नाही आहेत मग आहेत त्या आपण टुक टिकवल्या पाहिजेत की नाही नाही असे काही अतिक्रमण करून किंवा हे करून फुफ्फुसं दाबली जात आहेत हा एक प्रचाराचा भाग आहे आंदोलन मोठं यशस्वी करण्यासाठी लोकांच्या मनामध्ये अशी संभ्रमावस्था निर्माण करायची आणि हे करायचं अशा प पद्धतीचं साधारणतः आहे विकासही हवा आहे आणि श्वासही हवा आहे या रस्ते या ब टेकडीवरनं रस्ता बाजूनी गेल्यानंतर काहीही टेकडी उद्ध्वस्त होणार नाही ऑक्सिजनचा कुठलाही भाग या ठिकाणी कमी होणार नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो या पलीकडे जिथं आपण बसलो आहे त्याच्या पलीकडे सत्तेचाळीस एकर हा फॉरेस्टचा भाग महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना निवासही केला आहे सत्तेचाळीस एकर आत्ता तर आपण अडीच एक दोन पॉईंट एक किलोमीटर जातो सत्ते कन, आ, आहे सत्तेचाळीस एकर ठिकाणी तुम्ही या या ठिकाणी बांधकामाला परवानगी दिली आहे त्यावेळेला एकही पर्यावरणवादी पुढे आला नाही वंदनात्यांची भूमिका ही वादात येत आहे त्यांचं प्रेम त्यांची कन कमिटमेंट ही याविषयी शंकाच नाही परंतु सभागृहामध्ये एक निर्णय करायचा बाहेर रस्त्यावर जाऊन दुसरा निर्णय करायचा अशा प्रकारचं ही गोष्ट आहे आणि या टेकडीवर हा रस्ता नोटिफाईड केलेला आहे लोकांच्या हरकती सूचना झाल्या आहेत त्यामुळे हा रस्ता झाल्यानंतर कुठल्याही प्र प्रकारे टेकडीचं उद्ध्वस्त होईल हा एक प्रचाराचा भाग आहे आणि ते आंदोलन करणाऱ्या लोकांनी मीच पंच्याहत्तर सालापासून आंदोलन करतोय ते करणं स्वाभाविक आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का असं वाटतं की टेकडीही पाहिजे रस्ताही पाहिजे श्वासही पाहिजे आणि विकासही पाहिजे हे सगळं एकत्रित साधणं खरं तर आपल्याला शक्य होणार आहे का पर्यावरणाचे ज्येष्ठ अभ्यासकसुद्धा आपल्यासोबत आहेत खरं तर तो एक मुद्दा की काही फुफ्फुसांवरती परिणाम होणार नाही असं ते म्हणतात काही वाटते तितक्या मोठ्या प्रमाणात झाडं कापली जाणार नाही आहेत काही पुणेकरांना विशेष त्रास वगैरे नाही होणार आहे आणि रस्ता बनणार आहे हे एक तर प्रॅक्टिकली तुम्हाला खरं वाटतं का मुळात मला असं वाटतंय की जगात वाढ न थांबणाऱ्या फक्त दोनच गोष्टी आहेत एक माणसाचा हव्यास आणि दुसरी म्हणजे आपली शहरं आणि याच्यात कुठेतरी डेफिनेटली अ... अननॅचरल आहे प्रत्येक गोष्ट जगातली तुम्ही झाडं पहा प्राणी पहा याची ग्रोथ थांबते फक्त आपला हव्यास आणि शहराची ग्रोथ का थांबत नाही आणि ही जी ग्रीन कवर्स आहेत टेकड्या आहेत ह्या ह्या लंग्ज आहेत म्हणजे मला लठ्ठ पण व्हायचं आहे शहरं भरपूर मोठी करायची विकासाच्या नावाखाली मला लठ्ठ व्हायचं आहे माझं वजन वाढवायचं आहे आणि मला हेल्दी पण व्हायचं आहे हे शक्य आहे का हे शक्य नाही आणि विकास तेव्हाच शक्य आहे तुम्ही स्मार्ट तेव्हाच बनू शकाल जेव्हा तुम्ही हेल्दी असाल आणि तुम्ही हेल्दी कधी असाल जर तुमची फुफ्फुसं चांगली राहिली तरच तुम्ही हेल्दी असाल असं हळूहळू हळूहळू फुफ्फुसांवर आत आक्रमण करणं विकासाच्या नावाखाली ह्यानी शहरं हेल्दी होणार नाहीत आत्ताच्या घडीला आवश्यकता आहे ही शहरांना आपलं वजन कमी करण्याची ऑल सिटीज आर ऑलरेडी ओबेस आपण आपलं वजन वाढलं तर आ, व्यायाम करून वज़, आपलं वजन कमी करतो शहरांना व्यायामाची गरज आहे त्या व्यायामाची खूप जास्त गरज आहे महानगरपालिकेचे अधिकारी इथे महानगरपालिका आणि प्रशासनाचं प्रतिनिधित्व करतात तर हा प्रकल्प नेमका काय पुणेकरांच्या मनात आणि इतर महाराष्ट्रभरात सुद्धा खूप साऱ्या शंका आहेत की हा प्रकल्प काय आहे तो कसा होणार आहे प पर्यावरणप्रेमींनी अनेक पुणेकरांनी आवाज उठवलाय की आम्हाला सगळं नको आहे प्रकल्प एक्झॅक्टली काय कर्वे रोड सेनापती बापड रोड गणेश खिंड रोड या तिन्ही रोडना जोडणारा अतिशय अरुंद रस्ता आहे लॉ कॉलेज रोड ज्याच्यावरती मेजॉरिटी ट्रॅफिक जी आहे ती थ्रू ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकचा लॉ कॉलेजवरती राहणाऱ्या लोकांशी किंवा लॉ कॉलेजवर येणाऱ्या लोकांशी कमी संबंध आहे म्हणजे आपण जर एक ढोबळा अंदाज घेतला तर शंभर टक्क्यांपैकी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के ट्रॅफिक ही थ्रू ट्रॅफिक आहे आणि तीस एक टक्के ट्रॅफिक जी आहे ती तिथं राहणाऱ्या किंवा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांसाठी आहे ही सगळी ट्रॅफिक जर आपण डायवर्ट केली या रस्त्यावरती तर लॉ कॉलेज रोडवर राहणाऱ्या लोकांचं पर्यावरण सुधारेल त्यांचं हवामान सुधारेल त्यांची जी मागणी आहे की इथं बसेस वाढवा तर ते बसेस वाढवणं तरच शक्य होईल जर रस्त्यावरची गर्दी कमी झाली तर दुसरं म्हणजे कोंडी दुसरं म्हणजे कोंडी तर कोंडीचा विषय असा आहे की कोंडी कुठलीही रस्ता केल्याने कोंडी कमी होते का तर रस्ता केल्याने कोंडी कमी होत नसते रस्ता केल्याने आपल्याला पर्याय उपलब्ध होत असतात कोंडीही वाढतच जाणारे आपली लोकसंख्या ही ऑलरेडी चायनाच्या आपण पुढं गेलेलो आहोत त्यामुळे आपल्या गाड्यांची संख्या आपल्या सार्वजनिक वाहतुकीला जर आपल्याला ला, रस्ते लागत असेल तर आपलं रस्ते नवीन करणं हे काळाची गरज आहेच हा साधारण वन पॉईंट सेवन पर्सेंटपर्यंत रस्ता हा टेकडीचा एरिया ऑक्युपाय करतो आहे संपूर्ण टेकडीच्या बरं ही टेकडी कोणाच्या मालकीची आहे तर फॉरेस्टची जमीन ह्याच्यात जात नाही आहे ही जी पी एस पी लँड आहे जी लॉ कॉलेजला दिलेली लँड आहे भांडार इन्स्टिट्यूटला ले दिलेली लँड आहे एफ टी आयला ले दिलेली लँड आहे आणि प्रायव्हेट जमीन आहे त्या प्रायव्हेट जमिनीतनं हा रस्ता जातो आहे हा विकास आराखड्यातला रस्ता आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन अख्ख्या पुण्याचा केलेला आहे तो सगळ्या शहराचा विचार करून प्लॅन बनवलेला आहे त्या प्लॅनला स्टॅच्युटरी अप्रुवल्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं सुद्धा त्या प्लॅन मध्ये हा रस्ता करावा याचा स्पष्ट उल्लेख आहे पालिकेच्या अहवालाची पोलखोल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आता सांगितलं हा प्रकल्प काय आहे आणि तुम्ही अहवालाची पोलखोल असा एक कागद घेऊन उभा आहात काय म्हणणं आहे यामध्ये असं दिलंय की लॉ कॉलेज रोड जसं हे बोललं की लॉ कॉलेज रोडवर खूप ट्रॅफिक असतं पण यामध्ये दिलेलं आहे त्यांच्या अहवालातच की लॉ कॉलेज रोडचा जो ट्रॅफिक आहे समजा एक लाख तिथून तर त्यापैकी तीस हजार वाहनं अशी आहेत जी नळ येत येतात हो बाकीची वाहनं तुमच्या अहवालात आहे सर हा पालिकेचा अहवाल आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर आणि त्यापैकी फक्त अर्धीच वाहनं अशी आहेत जी इकडे वळतात पौड फाट्याकडे दुसरा मुद्दा तर आणि ते कॉम्प्रिएन्सिव्ह मोबिलिटी प्लॅनबद्दल पण बोलले तर त्यामध्येच म्हटलंय की एक लाख लोकसंख्येवर पंचावन्न बसेसची गरज आहे पण आज पुण्यात फक्त दोन हजार बसेस आहेत मॅम आणि जर जर बसेसची संख्या वाढवली साडेचार हजार तरच आपण सस्टेन करू शकतो आता इथून काही मुद्दे उपस्थित झाले पालिकेचा अहवाल त्यांनी दाखवला ज्याची पोलखोल असं ते म्हणतात तर या आठ मुद्द्यांवरती तुमचं उत्तर काय स्पेसिफिकली सी एम पीबद्दल हिंदी जे सांगितलं सी एम पीमध्ये तीन मुद्दे दिले आहेत सी एम पी आम्हीच तयार केलेली होती सी एम पीचे तीन मुद्दे आहेत तुमच्या शहराची लोकसंख्या आणि गाड्यांची संख्या, संख्या। तुमचं फ्युचरमधलं पॉप्युलेशन ग्रोथ किती तुम्ही पॉप्युलेशन तुमची वाढणार आहे आणि तुमचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ह्याच्यासाठी उपाय काय करायचे तर या तिन्हीचा सारासार विचार केला तर आज आपण पुणे पिंपरी चिंचवड सगळी जी अर्बनाइज्ड एरिया आहे त्या अर्बनाइज्ड एरियामध्ये जवळजवळ आज नव्वद लाख ते एक कोटी लोकं राहतात ही एक कोटी लोक दोन हजार पन्नासपर्यंत किती कोटी होतील तर त्याचा सी एम पीमध्ये अंदाज दिला आहे साधारण पावणे दोन ते दोन कोटीपर्यंत ही लोकसंख्या जाणार आहे कारण हा आपल्या पुण्याचा ग्रोथ रेट आहे आज आपली सत्तर टक्के वाहतूक ही प्रायव्हेट व्हेकल्सवरती अवलंबून आहे जी चांगली गोष्ट नाही आहे ती वरनं आपल्याला कितीवर आणायची आहे तर आपल्याला ती कमीत कमी चाळीस टक्क्यांवरती आपण आणायचं असेल तर आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट पन्नास टक्क्यापर्यंत न्यायला पाहिजे पब्लिक ट्रान्सपोर्ट पन्नास टक्क्यापर्यंत न्यायचं असेल तर मेट्रोचं जाळं बसचं जाळं हे सगळं आपल्याला मोठ्या प्रमाणातही वाढवावं लागणार आहे एक कोटीच्या चाळीस टक्के जरी म्हणले आपण तरी साधारण आपण ऐंशी लाख एवढी जर वाहनं रस्त्यावरती असेल तर आजच्यापेक्षा ही वाहनं जास्तच असणार आहेत त्यांना किती रस्ते लागतात तर साधारण एका स्क्वेअर किलोमीटरला पाच किलोमीटरचे रस्ते लागतात जसं आत्ता वंदनाताई म्हणल्या की किती ओपन स्पेस लागतात तसाच यू डी पी एफ आयमध्ये पो रस्त्यांचं पण हे दिलेलं आहे तेवढे रस्ते आपल्याकडे आहेत का तर आपल्याकडं तीन किलोमीटरच्या आसपास रस्ते आहेत आपल्याकडं ऑलरेडी आम्ही एक रिसर्च मी बरोबर आणलेला आहे की जवळजवळ चारशे रस्ते मिसिंग आहेत चारशे लिंक्स मिसिंग आहेत त्यातली ही एक लिंक आहे त्यामुळे रस्ते न करणं आणि सार्वजनिक वाहतूक सुधारणं हे दोन्हीही आपल्याला एकमेकांना वेगळं ठेवून करता येणार नाही तुम्ही सगळेजण राजकीय विविध राजकीय पक्षांचं प्रतिनिधित्व करता पालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं जे मुद्दे मांडले जात आहेत ते तुम्हाला पटत आहेत का हे करायला त्यांना अडवलं होतं कोणी पहिली गोष्ट या शहरामध्ये जेवढी माणसं आहेत तेवढेच वाहनं आहेत जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस लाख वाहनं दररोज पुणे शहरातल्या रस्त्यावरती हो त्यामुळं याचे जर सॉल्व्ह करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवायला पाहिजे होतं मॅसिवली वाढवायला पाहिजे होतं हे पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काही वाढवलेलं नाही दुसरी गोष्ट या ठिकाणच्या ज्या काही मोकळ्या जागा आहेत अम्युनिटी स्पेसेस दोनशे पंचवीस एकरच्या ॲम्युनिटी स्पेसेस हेच भारतीय जनता पक्षाचे लोक दीड वर्षापूर्वी नव्याण्णव वर्षाच्या लीजवरती द्यायला निघाले होते त्याला नागरिकांनी विरोध केला आत्ता सरांनी सांगितलं की चारशे मिसिंग लिंक आहेत तीनशे नव्याण्णव मिसिंग लिंक आधी कंप्लीट करा आणि मग वेता टेकडीकडे या तुम्ही वेता टेकडीकडे आधी काय येत आहे प्लॅनवरचा रस्ता आणि जागेवरचा रस्ता याच्या तफावत होते। रोड विभाग दाखवते वेगवेगळं वे रस्ता प्लॅनवरती आयुक्त साहेबांचं म्हणणं वेगळ्याच ठिकाणी रस्त्या मी पहिली गोष्ट जसं आता सांगितलं की आपण ह्या वेबसाईटवर त्या ओपन करायला पाहिजे ना जे आपली काय मागणी आहे जो डी पी आर आहे जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे किंवा या रस्त्यासंदर्भातलं हे आपण वेबसाईटवर टाका लोकांमध्ये सगळं त्याचं ओपनपणे ते येऊ द्या लोकं आपली मतं मांडतील आणि जसं दत्तभाऊंनी सांगितलं की याच्यावर एक वेगळा प्लॅन जर बनवला तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करा ना जर साहेबांनी मागे सांगितलं की सत्तर टक्के प्रायव्हेट व्हेकल्स आहेत तर सत्तर टक्के प्रायव्हेट व्हेकल्स कमी करण्यासाठी जी मेट्रो यात टेकडीच्या तिन्ही बाजूने मेट्रोचं जाळं तयार झालेलं आहे ती मेट्रो मारण्यासाठी तुम्ही परत खाजगी गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे बोगद्यान टनल्स करताय का दुसऱ्या बाजूला आता खालच्या बाजूला जे गोखलेनगर जानवाडी भागाचा जो पूर्ण परिसर आहे त्यात म्हाडाच्या जाग्या सगळ्यात जास्त आहेत त्या म्हाडाने पण आता सर्वेक्षण सुरू केलं म्हाडाने सर्वेक्षण यासाठी केलं सुरू केलं की जी मॅपिंग करतात ते आणि जी आय एस मॅपिंगचा उद्देश काय तर म्हाडाला परवडणारी स्वस्तातील घरं बांधण्यासाठी त्यांना ते जी मॅपिंग करतात याचा अर्थ काय की ती पूर्ण वसात उठवायची आहे आणि कुठल्या बिल्डरसाठी हे रस्ते नियोजित केलेत का कारण पूर्ण पासष्ट सत्तर वर्षात तिथल्या कुठल्याही नागरिकांनी कधीच मागणी केली के नाही की टेकडी भोडून आम्हाला शॉर्टकट र म्हणून हेतू हेतूवरती तुम्ही प्रश्न उपस्थित करताय माझं सहकारी सुद्धा इथे सो मंदारने या सगळ्या संदर्भात भरपूर रिपोर्टिंग केलंय आहे मंदार स्वतः फिटनेस फ्री तू आला असशील अनेकदा वेताळ टेकडीवरती इथे खूप टोकाची मत आहेत म्हणजे नाही तर नाही आणि होतं हो तुला काय जाणवलंय हो सगळ्यामध्ये इतक्या दिवसात मला हे जाणवलं की योग्य अशी माहिती दोन्ही बाजूंकडून समोर ठेवली जायला हवी जसं की आत्ता महापालिकेच्या अधिकारी आहेत त्यांनी खूप चांगली माहिती आत्ता समोर ठेवली अशी माहिती सुरुवातीपासून महापालिकेने समोर ठेव ठेवायला हवी जेणेकरून या सगळ्या विषयाला राजकीय स्वरूप कमी येईल आणि योग्य ती माहिती लोकांच्या समोर जाईल हा एक भाग झाला दुसरं की या सगळ्या प्रकल्पाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा बऱ्यापैकी आपल्याला विरोधी दिसतो आहे त्याचं कारण पण असं आहे की महापालिकेने आतापर्यंत पुण्यामध्ये जे काही प्रकल्प राबवले मग ते पुण्यातले उड्डाणपूल असतील पुण्यातले अंडरपास असतील किंवा इतर जे बी आर असेल तर हे बऱ्यापैकी जे आहेत ते फेल गेलेले आहेत किंवा त्याचा वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फायदा झालेला नाहीये तर त्यामुळं लोकांच्या मनात शंका पण आहेत दुसरं की इथली झाडं या प्रकल्पासाठी जी तोडली जातील ती दुसऱ्या जागी पुनरुपित केली जातील असं महापालिकेकडून सांगितलं जात आहे याबद्दलही लोकांच्या मनात शंका आहेत कारण आधीचा अनुभव जो आहे तो लोकांचा जो आहे तो फारसा चांगला नाहीये महानगरपालिकेकडनं कुठल्याही ह्या मोठे प्र प्रकल्प जे येतात हे पब्लिक डोमेनमध्ये घातले जात नाही ट्रान्सपेरन्सी जे म्हणतो ते बिलकुल नाही पीपल्स पार्टिसिपेशन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे गव्हर्नन्स मध्ये आता पण पीपल्स पार्टिसिपेशन दिसतं कुठे आयुक्तांना अपॉइंटमेंट मागितली तर अपॉइंटमेंट मिळत नाही अशी परिस्थिती आहे डायलॉग केला डायलॉग केला ह्या बाबतीत आणि त्यावेळेला काही प्रश्न मांडले तिथं की ह्याचे खुलासे आम्हाला द्या ते खुलासे आज तागायत मिळाले नाहीये त्याला सहा सात महिने झाले स्पेसिफिक क्वेश्चन असा आहे की ह्या रस्त्याचा एक इतिहास आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली हा रस्ता पहिल्यांदा प्रपोज होता तेव्हापासून आतापर्यंत पाच ट्रॅफिक स्टडीज झालेल्या आहेत आणि त्या कुठल्याही ट्रॅफिक स्टडी मधन ह्या रस्त्याची गरज पुढे उद्भवलेलीच नाहीये आणि हे पीएमसी ला माहीत आहे त्यांच्या कन्सल्टंट सुद्धा त्यांनी आकडेवारी टाकलेले आहेत त्याच्यात खूप तफावत आहेत ते, तफा ते एक्सप्लेन करत नाही ते आम्हाला सांगतात की आमचं काम फक्त डेटा तयार करणं होतं एक्सप्लेन करणं नव्हतं हे पीएमसी एम कडनं उत्तर आहेत आमच्याकडे आम्ही पब्लिक हिअरिंग साठी एक वर्षापासून म्हणजे महत्वाचा मुद्दा हा आहे याच्यामधला की तातडीची गरज अजिबातच नाही या रस्त्याची मग इतका घाटका घातला जातो आता याच्यामध्ये पब्लिक हिअरिंग झालंय त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग कॉर्पोरेशन कधी झालंय कधी झालंय दोन हजार एकोणीसला पर्यावरण आपल्या याच्यामध्ये झालेलं आहे याचे रिपोर्ट्स आहेत ते जी लोक आता हे होती ते कुणी त्या ठिकाणी आले नाहीत ज्या लोकांनी हरकती घेतल्या होत्या ती लोक त्या ठिकाणी आलेली होती पब्लिक कन्सल्टेशन झालेलं आहे आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे त्याची मिनिट्स ऑफ द मिटिंग उपलब्ध आहेत ते मी पाहिजे असेल तर तुम्हाला तातडीने पाठवतो पब्लिक पब्लिक हिअरिंग झालं आहे का इथे इथे जी मंडळी उपस्थित आहेत जी जी या प्रकल्पाच्या विरोधात आहेत हा हा मुद्दा सुद्धा इथे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल मला आता एक सांगा की जी मंडळी या प्रकल्पाच्या विरोधात आहेत हा रस्ता व्हावा असं ज्यांना वाटत नाही त्यांना ह्याची कल्पना आहे का की महानगरपालिकेनं प्रशासनानं पब्लिक हिअरिंग केले आणि ते ऑन रेकॉर्ड आहे नाही डीपी मध्ये डीपी मध्ये कारण सांगते ह्याची माहिती बऱ्याच जणांना का नाहीये कारण पीएमसीने हे कुठलेही रिपोर्ट ह्याच्यावर टाकले नाहीत आम्ही आरटीआय मिळवलेले आहेत okay. आणि ट्रॅफिक रिपोर्ट आहे एक्सपर्ट कमिटी म्हणजे ज्या ट्रॅफिक रिपोर्ट मध्ये सिद्ध होतं की रस्त्याची तातडीची गरज नाहीये आणि एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा दिलेला आहे की या रस्त्याचा इम्पॅक्ट ग्राउंड वॉटरवर होणार आहे आणि Ah! Huh? तुम्ही तुम्ही वाचलं नाहीयेत आणि तिसरी गोष्ट अशी आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की एक्सपर्ट कमिटी ह्याच्यासाठी फॉर्म झालेली आणि त्या एक्सपर्ट कमिटीचं म्हणणं लक्षात घ्यायला पाहिजे होतं जेव्हा या रस्त्याला काहीही अप्रुव्हल द्यायच्या आधी ओके एक्सपर्ट कमिटी नाही थांबा जरा त्या एक्सपर्ट कमिटी मध्ये हायकोर्टाने सांगितलेलं आहे की त्याच्यामधले दोन जे बाहेरचे एक्सपर्ट होते आणि चार हे पीएमसीचे म्हणजे ह्यांच्यासारखीच लोक होती तर ते दोन एक्सपर्ट्सनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की ह्या रस्त्याची गरज भासत नाही हे सुद्धा रेकॉर्ड पब्लिक नाही आहे पंधरा टक्केसाठी तरी केलं पाहिजे जर ते शंभर टक्के लोकांसाठी जरी असतं तर तुम्ही नॅचरल हेरिटेजला डिस्टर्ब करून कसं करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जर शनिवार वाड्याच्या बाजूने रोड जो नॅरो आहे तिथे गर्दी उद्या दहा वर्षाने वाढली तर तुम्ही शनिवार वाडा जो आपला खूप जो अभिमानाची आपली एक हिस्टॉरिकल आहे त्याला तुम्ही डॅमेज करून रोड बनवणार का तेवढं फक्त सांगा आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर उद्या पीएमसीच्या बिल्डिंगच्या बाहेर पण गर्दी झाली तर तुम्ही ती पण बिल्डिंग उडवणार का हा हा वॅलिड मुद्दा आहे की आपण ऍट कुठल्या कॉस्टवरती विकासाला प्रगतीला आपण चालना देणार आहोत किंवा विकास करण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत हा एक मुद्दा घेऊन मी जाते अजून एक मुद्दा हा आहे की वारंवार हे सांगतायत की पॉप्युलेशन 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 प्रश्न आहे की गाड्यांना परवानगी देणारे लोक कोण आहेत अधिकारी आणि मग अधिकाऱ्यांवर कंट्रोल कोणाचं आहे मंझे मंझे दोनी जे सध्या सत्तेत आहेत ते म्हणजे हे म्हणजे दोन्ही जे सोबत बसलेले आहेत एकाच त्यांचीच जबाबदारी आहे ना शहरामध्ये जर एवढं पॉप्युलेशन वाढलं आहे आणि ते जर कंट्रोल मग सरकार कशासाठी आहे मॅनेजमेंटसाठीच तर आहे ना आणि तुम्ही एक पण सरकारी बस त्या रस्त्यावर न चालवता म्हणताय की तिथे आम्ही दुसरा रस्ता पाहिजे म्हणजे विकास म्हणजे फक्त रस्ता रुंदीकरण आणि नवीन रस्ते बांधणं थोडी तुम्ही सरकारी बसेस का नाही आणल्या ह्याचं एक पण उत्तर नाही दिलं त्यांनी तुम्ही विकास हवा की श्वास मध्ये तुम्ही म्हणताय की दोन्ही आम्हाला हवं मग माझा प्रश्न हा आहे की विकासासाठी तुमचे सगळे प्लॅन तयार आहेत मग श्वासासाठी तुमचे प्लॅन काय आहेत ओके मर्यादित नाही आहे हा प्रश्न पुढेही भेडसावणार आहे तुम्ही विकासाचा रोडमॅप तयार केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार आणि तुमच्या कागदपत्रात काय श्वासाचं काय या शहरामध्ये ज्या टेकड्या आहेत ना या शहरामधल्या टेकड्या वाचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे यांना माहिती पण नाहीये सॉरी टू से पंधराशे सत्तावन्न हेक्टर जमीन या पुणे शहरातली म्हणजे आता ज्याच्या संदर्भात आपण बोलतो है मदे ओती। आहे ती हिलटॉप हिल स्लोपमध्ये होती आहे त्यातली एकशे अकरा एक हेक्टर जमीन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्यावेळच्या सत्तारूढ पक्षाने निवासी केली आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि पुन्हा त्याला हिलटॉप हिल स्लोप अबेन्स्टमध्ये ठेवून दिला या टेकड्या वाचण्याचं कारण हे आहे आज जे रस्त्यावर येऊन भांडण करतायत त्यांच्यातल्या कुठल्याही माणसानी या संदर्भातली हरकती नोंदवल्या नाहीत हरकती नोंद घेणारे त्या ठिकाणी सार यादवाडकर सर आहे ते सांगतील आणि सगळ्यात महत्त्वाचं वेस्टर्न घाट जो युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज डिक्लेअर केलं आहे तो पी एम आर डी एच्या प्लॅनमध्ये दाखवायचे विसरले नॉट अ सिंगल पर्सन हॅज रेज ऑब्जेक्शन एका माणसाने पुण्यातल्या या पी एम आर डी एमध्ये जो हेरिटेज आपला आहे वेस्टर्न गाठ तो दाखवायचा विसरल्यावर कुणी केलं नाही मी त्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली नाही कुणी, कोणत्याही कुणी पक्षाने नवीन इतिहासाचा धडा पुणेकरांना ऐकायला मिळतोय डेव्हलपमेंट प्लॅन ज्यावेळेला तेवीस आजूबाजूच्या गावांचा होत होता त्यावेळेला नव्वद हजार पुणेकरांनी सजेशन ऑब्जेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी टेकड्यांवर बांधकाम नको असं म्हटलेलं आहे हा कुठला नवीन धडा आला मला माहित नाही आणि गैरसमज आहे मी नाही काय आवाजवा त्यांच्या बाजूनी माझा हरकत नाही त्यांच्याच मुद्दा विषय लक्षात त्यांचा विषय लक्षात आला नाही मी तेवीस गावांचा याच्यामध्ये उल्लेखही केलेला नाही तेवीस गावांच्या बद्दल बोलतीये कारण एकोणीसशे नव्याण्णव मध्ये तेवीस गावांचा आराखडा झाला तेवीस गाव समाविष्ट झाली सत्त्याण्णव मध्ये टेकडीवर एक कोणी एक कोणी सांगू शकेल एक कोणी सांगू शकेल की टेकडीवरती अधिक सुरू झालं कसं अतिक्रमण सुरू झालं पहिली स्टेप दुसरी स्टेप नाही नाही याच्यात आपण नको मुळात पा, महापालिकेचं कामकाज असं असतं की ऑक्सिजन पार्क बांधण्यासाठी आपण झाडं कापतो इथे टेकडीवरही हाच प्रकार होतोय की जो हे म्हणतायत एन्व्हायरमेंट असेसमेंट प्लॅन होता त्याच्यामध्ये नक्की ट्रॅफिक कमी करण्यासाठी झाला की रस्ता बांधण्यासाठी त्याचे सगळे चारही अल्टरनेटिव्ह हे होते की रस्ता कसा बांधावा इट वॉज नॉट अबाउट की ट्रॅफिक कसं कमी कमी करावं करा। जास्त रस्ते बांध जास्त रस्ते बांधणं ट्रॅफिक कमी करण्यासाठी असं आहे की पोट कमी करण्यासाठी बेल्ट लूज करणं सो so, तोच तीच प्र त्याच प्रकारचं आत्ता वक्तव्य महापालिकेनं महापालिकेकडनं होत आहे कारण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये दोन हजार बावीसशे बसेस आत्ता आपल्याकडे ऑन रोड चालता आहेत असं म्हणतात पण पाच हजार बसेसची गरज आहे ती आत्ताच्या या रस्त्यांवर का होऊ शकत नाही आत्ता ज्या तिकडनं बसेस जातात अर्ध्या तासाला एक पंचवीस मिनिटाला एक ही फ्रिक्वेन्सी आहे मी ऍज अ ट्रॅव्हलर जर बस वापरायचं असेल तर मला पाच पाच मिनिटाला बसेस तुम्ही द्या मी वापरेन ना जनरली आपल्याकडे म्हण की पुढच्या स्टेस मागचा शहाणा तर आपल्या आजूबाजूला अशा असंख्य गोष्टी घडल्या आहेत घडून गेलेल्या आहेत की ज्याच्यामुळे पर्यावरण वाचवणं त्याचं रक्षण करणं किती गरजेचं आहे असं अनेकांना वाटतं आणि हाच मुद्दा ही मंडळी मांडतात त्यांचे दोन मुद्दे आहेत एक म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा मुद्दा आणि दुसरं म्हणजे तुम्ही विकासाचा आराखडा तयार करता विकासाचा रोडमॅप तयार आहे है, ह्यांना तो ऑक्सिजन हवा आहे तो ऑक्सिजन कसा देणार त्यासाठी त्यासा महानगरपालिका काय करणार आहे नाही आता त्यांच्या प्रश्नांची उत्तरं खरं तर मला त्यांना तेच आहे की कंजेशन स्पॉट निर्माण करणार म्हणजे कंजेशन आहे हे तरी मान्य आहे आणि कंजेशन असेल कंजेशन तर कंजेशनला पर्याय हवाय हे तरी आपल्याला मान्य करावं लागेल दुसरं ॲक्विफायर डॅमेज होतील हे तर आम्ही त्यांना पहिल्या दिवसापासून सांगतो आहे की जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट्स अवेलेबल आहेत बोर्स घेतलेले आहेत वीस मीटरपर्यंत खालती आपल्याला पाणी लागलेलं ला नाही आहे अलाइनमेंटच्या अलॉंग त्यामुळे आपण जे एलिवेटेड रस्ता करतो आहे त्याचं फाउंडेशन आपलं एक मिनटं आम्ही बोलतो आहे ना आम्ही फाउंडेशन जे करतो आहे ते फाउंडेशन आपलं वीस मीटरच्या खालती जात नाही आहे तिसरं झाडं किती जाणार आहेत तर ह्या झाडांवरचं सुद्धा आपण उत्तर दिलेलं आहे कुठलीही डेव्हलपमेंट रोडची म्हणा किंवा प्रायव्हेट डेव्हलपमेंट म्हणा बिल्डिंगची डेव्हलपमेंट म्हणा बिल्ड कुठलीही डेव्हलपमेंट ही, ही विदाऊट डिस्टर्बिंग ट्रीज किंवा विदाउट डिस्टर्बिंग एनिथिंग होऊ शकत नाही त्याला जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे ट्री ॲक्ट आहेत की वन एस टू टेन ती आप की साड़े साथ ते काम तर ती आपल्याला जितकी साडेसात ते आठ हजार झाडं लावायची झाड कशी कुठं कुठली लावायची या संदर्भात आपल्याला काम एकत्र जर केलं आपण तर आपलं काम लवकर होऊ शकतं तुमचे से दोन मुद्दे लक्षात आले ती अपेक्षेप्रमाणे झाडं कापली जाणार नाहीये जलस्रोतांना कोणताही धक्का बसणार नाही तिसरा मुद्दा तिसरा जे सेक्शन नंबर फोर्टी फोर आहे ती प्रायव्हेट जमीन आहे त्या प्रायव्हेट जमिनीवरती स्लम्स झालेले आहेत ते स्लम्स पूर्ण एसआरए च्या अंडर रिहॅबिलिटेशन सुद्धा प्रपोज okay. आहे आणि ते रिहॅबिलिटेशन करण्यासाठी सुद्धा पण तो मुद्दा राहिला की ऑक्सिजन साठी काय करणार आहे ऑक्सिजन ऑक्सिजनसाठी जे ह्यांनी आता सांगितलं की जे आपल्याला डीपी मध्ये ऐका ना डीपी मध्ये जे आपल्याला आरक्षित वन किंवा आरक्षित जमिनी जी डीपीत ठेवलेल्या आहेत त्या डिपीतल्या जमिनींवरती जास्तीत जास्त झाडं जास्त लावणं यासाठी सगळ्या लोकांनी जर एकत्र येऊन काम केलं जास्त तर आपलं मोठं अच्छा जास्तीत जास्त झाडं लावण्याचं त्यांचं नियोजन मॅडम मी येते तुमच्याकडे एकतर नदी सुधार प्रकल्पासाठी मी जर का चुकत नसेल तर सात ते आठ हजार झाडं किंवा त्यापेक्षा जास्त झाडं कापली जाणार आहेत वेता टेकडीचा प्रोजेक्ट आहे इतकी सगळी झाडं पुण्यातनं जर तोडली गेली किंवा कापली गेली फॉर वेरियस रिजन्स काय होऊ शकतं नदी सुधार नदीसुधारमध्ये जे काही दोन किंवा तीन स्ट्रेचेसची टेंडर्स आत्ता दिलेली आहेत त्याच्यासाठी सात हजार झाडं किमान कापली जाणार आहेत आणि याच्यात बेसिकली एक पुणे महानगरपालिकेचे जे काही प्रशासकीय लोक आहेत दे आर हॅबिच्युअल लायर्स लेट मी बी व्हेरी क्लिअर अबाऊट इट आता यांच्या डी पी आरमध्ये नदी सुधारच्या स्पष्ट उल्लेख आहे की आम्ही सगळी जुनी झाडं मेंटेन करणार आहोत ती प्रोटेक्ट करणार आहोत पुण्यामध्ये न नदीकाठी उत्तम झाडी आहे आणि त्या आधारावरच यांना पर्यावरणीय मंजुरी मिळालेली आहे की तुम्ही एकही झाड तोडणार नाही असं असताना कुठलीही परवानगी नसताना आणि ई सीसुद्धा एन्व्हायरनमेंटल क्लिअरन्ससुद्धा याच ग्राउंडवर मिळालेला असताना यांनी आता अचानक नदीकाठची झाडी तोडायला सुरुवात केली सुरुवात केलेली आहे हे मी स्वतः बघून आलेलं आहे आणि ह्यांना ह्या बाबतीत जनतेसमोर सगळं खोटं मांडायचं जनतेला मिस गाईड करायचं युरोपमधले फोटो दाखवायचे आणि भारतात जे काही साबरमती आणि पुण्यात गोबरमती असं यांचा हा जो कार्यक्रम आहे ना हा अत्यंत भीषण आहे मला एक समजत नाही आम्ही एकशे अकरा हेक्टर वाचवले म्हणून सहा हेक्टरची झाडी आम्ही तोडू तुम्हाला कोणी अधिकार दिला एका डॉक्टरनी शंभर लोकांचे प्राण वाचवले म्हणून पाच लोकांचा खून करायचा त्याला अधिकार आहे का नाही आहे त्यामुळे हे लॉजिक कुठून आलं ही लॉजिक मांडण्याची पद्धत ही जनतेशी वागण्याची पद्धत पद्धत हे एक हाती हे निर्णय घेण्याची पूर्णपणे लोकशाही तंत्राचा वध आहे सगळ्या प्रकाराला लोकांचा ना बेसिक आक्षेप ह्याच्यावरती आहे की महानगरपालिकेकडनं ना तुम्ही याचं उत्तर द्यावं असं मला वाटतं कारण हा महानगरपालिकेच्या डिग्निटीवरती उपस्थित केला गेलेला एक प्रकारचा प्रश्न आहे की महानगरपालिकेकडनं माहिती दिली जात नाही संवाद साधला जात नाही विश्वासात घेतलं जात नाही आता वेताळ टेकडी प्रोजेक्ट होणार आहे त्यांना तो करायचा आहे ह्यांना तो नको आहे जर का दोघांच्याही संगनमतानं किंवा सहमतीनं आपल्याला प्रकल्प पुढे न्यायचा असेल सुवर्ण मध्य काढून तर महापालिका का ह्याच्या पुढच्या काही दिवसात पुढच्या काही आठवड्यात नेमकं काय का करणार आहे याच्यामध्ये उदाहरण मी देऊ इच्छितो की जसं नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आहे या प्रकल्पाची जे सगळे काही स्टडीज केलेले जेवढे सायंटिफिक स्टडीज केलेले सगळे रिपोर्ट्स आम्ही पुणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर मागील चार पाच वर्षापासून आम्ही उपलब्ध केलेले आहे आणि ह्या रिपोर्टच्या आधारावर सगळ्यांना ही माहिती मिळाली की हा प्रोजेक्ट कसा असणार आहे त्यामुळे ज्या एखादा प्रकल्प आहे जसं नदीचा प्रकल्प आहे याबद्दल आम्ही सगळ्या जितके रिपोर्ट्स आहे सगळे ज्या सगळ्या वेबसाईटवर उपलब्ध केलेले आणि वृक्षतोडीबद्दल सात हजार वृक्षांबद्दल व्रु, जे म्हणतात त्यापैकी सात हजार वृक्ष हे अफेक्टेड आहे त्यापैकी दीड हजार हे काढले जाणार आहे बाकी तीन हजार रिटर्न होणार आहे आणि तीन हजार ट्रान्सप्लांट होणार आहे आणि चार हजार रिटर्न होणार आहे त्यामुळे सगळ्याचं सगळे वृक्ष कापले जाणार नाही परंतु काउंटिंग करत असताना सगळ्या वृक्षांना नंबर द्यावा लागतो म्हणून तो नंबर दिलेला ओके माझी मा एक रिक्वेस्ट आहे की इथे आता रँडमली आलेली जी मंडळी आहेत की जी इथे रोज येऊन एक्सरसाइज करतात फिरायला येतात आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय की त्यांना श्वास हवाय का विकास हवाय विकास का श्वास तसं बघितलं तर खरं दोन्ही म्हणजे नुसता श्वास नाही विकास पण हा महत्वाचा आहे त्याच्याबरोबर ओके श्वास आणि विकास दोन्ही हवा आहे श्वास हवाय का विकास हवाय दोन्ही हवाय श्वास का विकास श्वास विकास दोन्ही सुद्धा श्वास का विकास ओके okay. तुम्ही थोडंसं पुढे येऊ शकाल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट करायचे तर कुठेतरी आहे असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे श्वास हवाय का विकास हवाय प्रथम श्वास हा महत्वाचा आहे त्याला जर अल्टरनेटिव्ह मिळत असेल तर त्या गोष्टी अनिवार्य आहे महत्वाचा आहे त्याला तळा जाता बाकीच्या गोष्टी पहिला श्वास मग विकास श्वास का विकास श्वास आता आपण शेवटच्या अगदी टप्प्यावर आहोत मला फक्त आता एक सांगा की श्वास आणि विकास दोन्ही हवाय प्रत्येकाला तुमचंही काही असं म्हणणं नाहीये की डेव्हलपमेंट करू नका करायचं आहे exactly. तर डेव्हलप एक्झॅक्टली बरोबर विनाश करू नका पण आम्हाला विकास द्या बरोबर या दोन्ही गोष्टी सातता कशा येतील विकास पण श्वास पण थोडक्यात सगळ्यात महत्वाचं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम जर पुण्यातली जर सुधारली तर मला वाटतं की कंजेशन कमी व्हायला होईल कंजेशन कमी झालं तर अतिरिक्त रस्त्यांची गरज कमी होईल पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बाबतीत आता ह्यांनी सांगितलं तर मला एक आवर्जून सांगायचं आहे पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बाबतीत हे काय लक्ष देतात की आता जेवढ्या बस सांगितल्या बावीसशे बस किंवा काय जे सांगितल्या तर बस चारही बाजूनी वाचतात आत्ताच्या जर बस पाहिल्या तर तुम्ही चारही बाजूनी वाचतात आणि जे वाजायची गोष्ट आहे ती तो हॉन तोच वाजत नाही त्या गाडीचा तर अशा पद्धतीचं हे सगळं जर असं नियोजन यांचा असेल तर भविष्यामध्ये क कुठल्या पद्धतीचं ट्रान्स सक्षम ट्रान्सपोर्ट करणार आहे ते हे मला नाही वाटत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आमच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक विचारायचं आहे की आमचा गोखलेनगर जनवाडी जो भाग आहे त्याच्यामध्ये एकसष्ट साली पूर आल्यानंतर बहुतांशी ती लोकं तिथे वास्तव्याला आली आणि त्यांना तिथे राहण्याची सोय करून दिली आज पण ते बेघर असल्यासारखे राहतात आणि ह्या ह्याच्यामध्ये तिथे तिथे जे आम्हाला रोड वायडिंग होणार आहे आणि ज्या घरांची पडझड होणार आहे त्याच्या बाबतीतल्या ह्यांना काय माहिती आत्ता त्यांनी आम्हाला सांगावं श्वास की विकास दोन्ही गोष्टी पुणेकरांना हव्या श्वासही हवाय विकासही हवाय कसं साध्य करता येईल प्रायोरिटी श्वासलाच पाहिजे ज्यांच्यासाठी श्वास महत्त्वाचा आहे जो श्वास नाही तो विकास कोणासाठी करणार तुम्ही पहिली गोष्ट मी अगदी सुरुवातीलाच सांगितलं ऑक्सिजन सिलेंडर आपल्या लहान मुलांनी स्वतःच्या हॅवस ॲक्टमध्ये घेऊन शाळेला जाऊ जा जावं लागेल असं चित्र करायला नको विकास पाहिजे पण तो शाश्वत विकास पाहिजे जिथं पर्यावरणाचा रास होणार असेल तर भले तो रस्ता नाही झाला तरी चालेल पण त्या ठिकाणी पर्यावरणाचं रक्षण होणं फार तुम्हाला विकास करायचा आहे पण पुणेकरांना त्यांचा श्वासही जपायचा आहे मी पहिल्यांदा हीच भूमिका मांडली विकासही करायचा आहे श्वासही करायचा आहे आणि जर श्वास आणखीन चांगला करायचा असेल तर आपण सगळे मिळून एकत्र येऊ आणि सरकारने यू डी सी पी आर नावाचा एक जो राक्षस निर्माण केला आहे त्यामुळे ज्या बिल्डिंगच्या बिल्डिंग उभ्या उंचच्या उंच उभ्या राहत आहे ते थांबवायचं असेल तर मी हायकोर्टामध्ये याचिका जी दाखल केली आहे माझ्याबरोबर सगळे जॉईन व्हा आणि हे शहराचं पर्यावरण वाचवा कारण शहर व्हर्टिकलही वाढतंय ना हॉरिझोंडलही वाढतंय त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करून छोट्या छोट्या मुद्द्यावर लढवून कटला ही श्वासही घेता येणार नाही आणि विकास काही विकास आणि श्वास हे दोन्ही पाहिजे आपण पर्यावरणवादी लोक आणि विकास म्हणजे जे, जे करतायत ह्या सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि आत्ताच्याच कार्यक्रमात विला थोडंसं खाली घेतलं तर विश्वास तयार होईल आणि त्या विश्वासाची कास आपण धरली पाहिजे एवढंच मला या ठिकाणी बोलावं वाटतं विश्वास असणं आणि तो खरं तर महानगरपालिका म्हणजे हा प्रकल्प राबवणारे लोक आणि तुम्ही सगळी मंडळी ह्यांच्यात तो विश्वास, 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 विश्वास निर्माण झाला तरच पुण्याचा विकास पण आणि श्वासही अबाधित राहील असं वाटतं खरं तर घेतला जाईल वा वा थँक्यू उज्ज्वल भाईंकडनं सर्टिफिकेट आहे म्हणजे निश्चित आपण प्रयत्न करू पण त्यासाठी मेनली ज्यांचं म्हणणं आहे की विकास झाला पाहिजे आणि रस्ता जिथं झाड आहे तिथं झालं पाहिजे ह्यांनी पण थोडासा इंटरनॅशनल व्ह्यू काय आहे युनिव्हर्सल व्ह्यू काय ग्लोबल व्ह्यू काय आपलं फ्युचर काय आहे ह्याकडे लक्ष देणं गरजेचं कसं आहे ना की कसं आहे ना की आपण कुठल्याही राज्यात गेलो कुठल्याही गावात गेलो कुठल्याही देशात गेलो असं आपण पकडूया तर सगळी शहरं आता हळूहळू विस्तारच जाणार आहेत म्हणजे आपलं जेव्हा छोटं कुटुंब असतं किंवा गरजा कमी असतात आपलं घर अगदी लहान असतं मग आपण वन बी एच केमध्ये शिफ्ट होतो टू बी एच के कोणी कोणी बंगला घेतं कारण कुटुंब विस्तार तर गरजा वाढतात तसंच शहरांचं पण झालं आहे कारण लोकसंख्या वाढलेली आहे आणि ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात आहे वाहनांच्या संख्येमुळे तर या सगळ्याला अर्थातच एक वाट मोकळी करून द्यावी लागणार आहे ती वाट विकासाच्या माध्यमातूनच मोकळी होणार आहे पण त्याचबरोबर श्वासही टिकवणं तितकंच गरजेचं आहे कारण आपण कदाचित कितीही प्रोजेक्ट्स केली तर ती पुढच्या काळात कमीच पडणार आहेत कितीही रस्ते बनवले तर आपली भूक काही थांबणार नाही आहे आणि त्याच्यामुळे असं आहे की ह्यातलं सुवर्णमध्य साधणं सध्या गरजेचं बनलं आहे दोन्ही बाजू आपापल्या बाजूंना अगदी योग्य आहेत पण दोघांमध्ये जेव्हा विश्वासाचं आणि संवादाचं नातं तयार होईल तेव्हाच अर्थात खऱ्या अर्थानं आपण विकास साधू असं आपण मानू आणि म्हणू या कार्यक्रमासाठी आपण बराच वेळ दिलात सगळ्यांनी मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांचे एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूया पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट